वेलकम टू माय लाइफ माय हॉबी। आजची आपली नवीन रेसिपी आहे आंबावडी। चला तर बघूया। आता उन्हाळा संपत आलेला आहे व नुकताच जून महिना सुरू झाला आहे, तरीही लहानांपासून मोठ्यांना आंबे खावेसे वाटतात। तर आज खास आंब्यापासून बनवलेली ही वडी म्हणजेच आंबावडी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी लागणार आहे साहित्य: एक वाटी हापूस आंब्याचा रस, एक वाटी साखर आणि पाऊण वाटी मिल्क पावडर। आता मी पॅन मध्ये रस टाकून घेत आहे। आता ह्या आंब्याच्या रसात मी एक वाटी साखर टाकून घेत आहे। साखर टाकून झाल्यानंतर हे मिश्रण मी ढवळत राहणार आहे। आता 5 मिनिटं झालेली आहे, या मिश्रणाचा रंग ही बदललेला आहे। आता आपण ह्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया। मिल्क पावडर डायरेक्टली पॅन मध्ये न टाकता मी एका बाउल मध्ये आंब्याच्या रसामध्ये टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। समजा जर मिल्क पावडरच्या थोड्या तुम्हाला गाठी दिसत असतील तर मिक्सरमध्ये तुम्ही एक साधारण 1 ते 2 मिनिटं जरी तुम्ही हे मिक्सचर फिरवून घेतले तरी छान असं स्मूथ त्याची पेस्ट तयार होते आणि त्यानंतर आपण ही पेस्ट पॅनमध्ये टाकणार आहोत। आता मी ही पेस्ट पॅनमध्ये टाकून घेत आहे। पुन्हा हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही वडी बनवताना पॅन मधील मिक्सचर सारखे ढवळत राहावे लागते, नाहीतर हे मिश्रण बुडायला लागते आणि मग त्यातील साखर कॅरमलाइज होऊन जाते। आता हे मिश्रण घट्ट झालेले आहे, मी आता गॅस बंद करणार आहे। आता आपण ह्यामध्ये उरलेले मिल्क पावडर टाकणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता मी पुन्हा गॅस सुरू केला आहे आणि साधारण 2 मिनिटं हे मिश्रण मी पॅन मध्ये ढवळत राहणार आहे, जेणेकरून हे पॅन पासून सुटेल आणि मग आपण हे वडीसाठी घेणार आहोत। हे बघा, हे मिश्रण आता वडी बनवण्यासाठी तयार झालेले आहे। मी ह्या ट्रेला ग्रीसिंग करून बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि बटर पेपरला पण स्लाइटली ग्रीसिंग केलेलं आहे आणि ह्यामध्ये आता वडीचे मिश्रण मी टाकून घेणार आहे। हे मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायचे। आता ही आंबा वडी आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता ही आपली आंबावडी रेडी झालेली आहे। बघा, आता 1 तास झालेला आहे, ही आंबावडी खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे। तर अशी ही आंबावडी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया। अशी ही आंबावडी तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कशी झाली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा।